birthday to you. Happy birthday to Rakumar Pal ji. Happy birthday to you. Now I will request. राष्ट्रीय एम्प्लॉईज राष्ट्रीय समाज एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं आजचा प्रोग्राम आहे. ही नॉन पॉलिटिकल विंग आहे, गैरराजनीतिक विंग आहे. यातून समाजातल्या बुद्धिजीवी लोकांना दुबे, तिवारी, पाठक, पाटील, ढोले, दायगुडे, मान, खान, सर्व समाजाला, सर्व धर्माला, त्या त्या समाजातलं इंटलेक्च्युअल प्रखंड आणि त्यांचं ऐकू पाहून आज आपण पुरस्कार देणार आहोत. या पुरस्काराच्या माध्यमातून शून्यातून एखादा माणूस मोठा कसा होतो त्याचं उदाहरण देण्यासाठी ही माणसं आज आली होती. आणि त्यात काही आधी कमिश्नर होते, आय एस होते, काही इंडस्ट्रियलिस्ट होते, आणि काही शून्यातून स्वतःचं नाव मोठं केलं आणि त्याचा उपयोग देशासाठी होणारी माणसं, अशा माणसाचा सन्मान करावा. नॉन पॉलिटिकल विंग आहे राष्ट्रीय समाज. म्हणून मी स्टेजवर सुद्धा आलो नाही. काजीनाली पीठाचे धर्मपीठू धर्मगुरू होते कर्नाटकातले. एक जर सभा म्हणली तर 10 लाख लोक यांच्या सभेवर लोक येतात. सरकार बदलण्याची ताकद असलेली आणि हैदराबाद हायकोर्टाचे जज ईश्वरय ही इज व्हेरी इंटलेक्चर ब्लॅकबोर्ड कमिशनचे इंडियाचे ते चेअरमन आहेत. अशा माणसाला मी म्हणून पाहुणे बोलतो. आणि एसएल अक्की साहेब आमचे फाउंडर आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे पहिले अध्यक्ष होते, आता ते राशिपचे चीफ आहे, प्रमुख आहे. त्यांच्या माध्यमातून समाजातल्या बुद्धिजीवी लोकांना समाजासाठी जी चांगलं काम करतात, देशासाठी चांगलं काम करतात, धर्मासाठी देशात चांगलं काम करतात, त्यांचा आज गौरव ठेवून आम्ही त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केला. सर, महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत राजकीय वातावरण सध्या तापला आहे. तापला म्हणजे बीएमसीची निवडणूक जवळ आहे. राष्ट्रीय समाज पार्टी मोठ्या ताकदीने समोर येत आहे. तर आपलं 5 तारखेला काही प्रोग्राम आहे, त्याबाबत काय केला? स्वतंत्र ताकदीने राष्ट्रीय समाज पार्टी सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहे. आम्ही त्यातल्या आमच्या 5-10 जरी जागा आल्या तर उद्या बीजेपीला किंवा शिवसेनेला सरकार बनवताना आमचा डेफिनेट घ्यावा लागेल, एवढा बंदोबस्त आम्ही करू. तर जागा आम्ही सर्व लढवणार आहे. नगरपालिकेच्या ज्या 273 जागा वाढत आहेत, सर्वच्या सर्व राष्ट्रपतीची तयारी आमची चालली आहे. आम्हाला सर्व लोक उत्तर भारतीयांचा मिळत आहे सहयोग, दक्षिण भारतातल्या लोकांचा मिळत आहे, राज्यातल्या लोकांचा सहयोग मिळत आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. आम्ही म्हणणार नाही की आमची सत्ता येईल. या दोघांचं सरकार बनवताना राष्ट्रीय समाज पक्षाला विचारावं लागेल, एवढी आम्ही ताकद तयार. सर, मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती लंबित आहे गेला, कारण कार्यकाल संपलेला आहे आणि हे राजकीय जे काही सुरू आहे त्याला कसं पाहताय तुम्ही, काय म्हणणार त्याला? एक लक्षात ठेवा, ही जी बाकीच्या पार्ट्या त्यांच्या केल्या, शिवसेनेनं केलं आहे, बीजेपीने केलं आहे, काँग्रेसने केले, राष्ट्रपती मौका आता दुसऱ्या पार्ट्यांना त्यांनी दिला. जनता देखील आता विटलेली आहे यांच्या, हेच वाढणार आहे. त्यामुळे ते आमच्यासारख्या पार्टीला जर संधी मिळाली तर आम्ही देखील विकास अतिशय टॉप टॉप करू शकतो. एज्युकेशनवर, हेल्थवर, मेजॉरिटी हेल्थ आणि एज्युकेशनवर आम्ही जास्तीत प्रयत्न करू. आम्हाला संधी जर जनतेनं दिली तर आम्ही त्याचा पाहिला महानगरपालिकेचे डेव्हलपमेंट. आपण कोणासोबत जाणार आहात का, भाजप किंवा आता ते महाविकास आघाडी? काही नाही नाही, आम्ही स्वतंत्र ताकद जी समाज कदल उभं आहे. आमच्या चौकात आमची अवकात बघितली पाहिजे. त्यांना आज गरज वाटतं, आम्ही जाऊ त्यांच्या दारात आम्हाला घ्या म्हणतो. ते काय घेणार नाही, आम्ही कशाला त्यांच्या जाऊ. आम्ही असा बंदोबस्त करू की त्यांचा महापौर बनवताना पहिला फोन महादेव जानकरांना आला पाहिजे की तुमचे जे 5-6 नगरसेवक आले त्यांच्याशिवाय आमचं सरकार बनवत नाही. तेव्हा त्यांना काय म्हणणार, तुमचा मेयर करा, डेप्युटीचे माझा करा, आरएसपीचा करा, तीच माझी मागणी असते. तेव्हा आपण त्यांना मागायला मला जाणार नाही कोणाला. आम्ही कोणाला नाही, आम्ही आमच्या स्वतःचं घरात सुद्धा आहे, छोटं घर आहे पण आमचं आहे. ते फार मोठं बंगल्यात राहतात, रमणात अतिशय चांगली गोष्ट आहे, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. आम्ही आमचं संघटन वाढवू, राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद कशी वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू.